मागील भागात आपण सिंधू सभ्यतेच्या एका महत्त्वाच्या शहराबद्दल म्हणजे हडप्पा शहराबद्दल जाणून घेतलेलं आहे या भागात याच संस्कृतीमध्ये असलेल्या आणखी एका शहराची माहिती घेऊया हो हे शहर म्हणजे मोहन जोदारू पाकिस्तानमध्ये असलेल्या सिंध प्रांतात याचे आजचे ठिकाण आहे एखादे प्राचीन ठिकाण आहे जिथे प्राचीन काळात लोकांचे वास्तव्य होतं या, या भागातले लोक माती आणि दगड विटांचे घरे बांधायचे पण कालांतराने हे सर्व काही नष्ट झालं पण त्याच्या अवतीभोवती लोक राहू लागले अशावेळी एक प्राचीन ठिकाणाचे लहान डोंगरामध्ये रूपांतर होते अशा प्रकारचे डोंगर तयार होण्यासाठी शेकडो वर्षे उलटून जायची या ठिकाणी ज्या ज्या वस्तू होत्या त्याच्या मलब्यापासून आणि काही नैसर्गिक हालचालींपासून अशा प्रकारच्या डोंगरांची निर्मिती झाल्याची पाहायला मिळते आणि याच प्रकारची घटना हे मोहेन या शहराबाबत झालेली आहे येथे राहणाऱ्या लोकांना या डोंगरातून वेळोवेळी मानवी सांगाडेसुद्धा सापडलेले आहेत आता हा भाग सिंध प्रांताचा एक भाग होता त्यामुळे इथल्या सिंधी लोकांनी या ठिकाणाचे नाव हे मोहन असं ठेवलं या मोहिन अर्थ म्हणजे शवांचा डोंगर सिंधू सभ्यतेमध्ये उत्खननाने सापडलेले हे दुसरे शहर आहे आर डी बॅनर्जी म्हणजे राखलदास बॅनर्जी यांनी या शहराचा शोध लावला एकोणीसशे बावीस मध्ये मोहन या शहराचा शोध लागला सिंधू नदी किनारी याचे ठिकाण आहे सिंधू सभ्यतेचे हे सर्वात मोठे शहर आहे आता मोहिन जोदारोमध्ये असलेल्या नगर रचनेला समजावून ठेवूया इतर नगरांप्रमाणेच या ठिकाणीसुद्धा सिटाडेल म्हणजे एक बराच उंचावरचा भाग होता या ठिकाणी प्रशासकीय कामकाजाच्या वास्तू आढळतात हा भाग शहराच्या पश्चिम दिशेला असायचा तर पूर्व भाग हा सकल होता या सकल भागात सामान्य नागरिकांच्या वस्त्या होत्या अशा प्रकारची या शहराची रचना असायची आता हा सिटाडेल म्हणजे उंचावरचा भाग कसा दिसतो हे चित्रावरून स्पष्ट होईल या ठिकाणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य ते म्हणजे द ग्रेट भात येथे असलेले स्नानगृह या स्नानकुंडाचा आकार बराच मोठा होता अकरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटर लांब तर सात पॉईंट एक मीटर याची रुंदी होती याचा अर्थ म्हणजे जवळजवळ नऊशे स्क्वेअर फुटांचा हा स्नानकुंड होता तर याची खोली होती दोन पॉईंट त्रेचाळीस मीटर या स्नानकुंडाच्या दोन्ही बाजूला पायऱ्या बांधण्यात आल्या होत्या पायऱ्या बांधण्यासाठी पक्क्या आणि भाजक्या विटांचा वापर करण्यात आला होता या स्नानकुंडाच्या भिंती आणि याचा तळ चुनखडीच्या आणि भाजक्या विटांच्या माध्यमातून वॉटर टाईट करण्यात आला होता बिटुमिनचा वापर करून याला वॉटरप्रूफ बनण्यात आलं होतं वॉटर प्रुफिंगची ही प्राचीन पद्धत होती या स्नानकुंडाच्या आजूबाजूला काही चेंजिंग रूम सुद्धा पाहायला मिळतात आणि या मध्ये एक मोठी विहीर देखील आहे या विहिरीतूनच पाणी काढून या स्नानकुंडात टाकलं जात असावं या सर्व वास्तूंची रचना पाहून आपल्याला त्या काळच्या प्रगत स्थापत्यशास्त्राबद्दल माहिती मिळते पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मध्ये या स्नानकुंडाचा वापर धार्मिक विधींसाठी केला जात असावा आतापर्यंत आपण सिटाडेल भागातील फक्त एका भागाचा अभ्यास केलेला आहे याशिवाय इतरही काही वास्तू या भागात सापडलेल्या आहेत यामध्ये एक मोठे धान्य कोठार सापडते ही मोहीन मधील सर्वात मोठी वास्तू आहे पंचेचाळीस पॉईंट एकाहत्तर मीटर इतकी याची लांबी तर पंधरा पॉईंट तेवीस इतकी याची रुंदी होती सिटाडेलच्या पश्चिम भागात तर स्नानकुंडाच्या नैऋत्य भागात याचे स्थान आहे स्नानकुंडाच्या अगदी जवळ हे धान्य कोठार होतं याचे पूर्ण बांधकाम हे लाकडापासून झालेलं ला होतं याच्यात जवळ आणखी एक इमारत दिसते या इमारतीची रचना एका सभागृहाप्रमाणे दिसते सिटाडेलच्या दक्षिणी भागात या सभागृहाचं बांधकाम झालेलं होतं ही आयता कृती इमारत आहे बऱ्याच पिलर्सच्या आधारावर हे सभागृह बांधण्यात आलं होतं या सभागृहाचा आकार सत्तावीस बाय सत्तावीस मीटर इतका आहे आता आपण मोहन जोदारा शहराच्या खालच्या भागात येऊया ज्या ठिकाणी सामान्य नागरिकांची वस्ती असायची येथे असलेल्या घरांची रचना एका विशिष्ट पद्धतीने केलेली होती म्हणजे या नगरात जे रस्ते आहेत ते सर्व रस्ते एकमेकांना काटकोनात छेदायचे या वस्तींच्या मध्य भागात एक मार्केट होतं आणि या मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी चारही बाजूंनी महामार्ग बांधण्यात आले होते या महामार्गाची रुंदी नऊ मीटर इतकी होती आता यानंतर मोहन जोदोडो येथे सापडलेल्या मुद्रांचा अभ्यास करूया संपूर्ण सिंधू सभ्यतेचा विचार केला तर यामध्ये एक मुद्रा आहे जी मोठ्या प्रमाणात सापडते या मुद्रेवर एका बैलाचं चित्र आहे या प्रकारच्या मुद्रा सर्वाधिक मोहन जोदारो या शहरातच सापडतात जवळजवळ साठ टक्के मुद्रा याच भागात सापडलेल्या आहेत याच ठिकाणी पशुपती मुद्रा सुद्धा सापडलेली आहे या मुद्रेवर असलेला हा देव महादेव पशुपती असल्याचे सांगितले जातं या देवाच्या डोक्यावर शिंगे होती एक पाय दुसऱ्या पायावर टाकून योग अवस्थेत बसलेले हे चित्र आहे त्यांच्या डोक्यावर दोन शिंगे मुकुट आहे याचा आकार त्रिशुळाप्रमाणे दिसतो यांच्या सिंहासनावर जर नजर टाकली तर खाली दोन हरणे आहेत डावीकडे गेंडा आणि म्हैस आहे तर उजवीकडे एका वाघाचे आणि हत्तीचे चित्र आहे अशा प्रकारची मुद्रा मोहेरमध्ये सापडलेली आहे याशिवाय याच ठिकाणी मेसोपोटानिया सभ्यतेप्रमाणे तीन दंडकोलाकार शिला सुद्धा सापडलेल्या आहेत आता यानंतर शिल्पांचा अभ्यास करूया यामध्ये नृत्य करणारे स्त्री हे शिल्प लोकप्रिय आहे हे शिल्प युगातील आहे कास्य धातूपासून बनलेले हे शिल्प दहा पॉईंट आठ सेंटीमीटर उंचीचे आहे म्हणजे आपल्या तळ हाताच्या उंचीपेक्षा कमी या मूर्तीचे जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला समजलं असेल की या मूर्तीचे हात जरा जास्तच लांब आहेत पायसुद्धा सामान्य अवस्थेपेक्षा लांब दिसत आहेत आणि या मूर्तीला पायाचे पंजेही नाहीत पायसुद्धा अत्यंत बारीक आहेत आणि ही मूर्ती नग्न अवस्थेत आहे अंगावर काही दागिने परिधान केलेले आहेत यामध्ये एक नेकलेस आहे बांगड्या आहे दोन्ही हातामध्ये बांगड्या घातलेल्या दिसतात उजव्या हातात चार बांगड्या दिसतात तर डाव्या हातात बांगड्यांची संख्या जास्त आहे मूर्तीचा उजवा हात कमरेवर आहे तर डावा हाता मांडीवर आहे या मूर्तीला डान्सिंग गर्ल हे नाव जॉन मार्शल यांनी दिलं जॉन मार्शल हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख होते या कासेपासून बनवण्यात आलेल्या मूर्तीला बनवताना लॉस्ट वॅक्स टेक्निकचा वापर करण्यात आला होता या प्रकारामध्ये पहिल्यांदा तुम्हाला जी मूर्ती बनवायची आहे तशीच मूर्ती मेणापासून बनवावी लागते यानंतर या मेणाच्या मूर्तीवर माती लावली जाते यावर लावलेली माती सुकल्यानंतर या मूर्तीला भाजलं जातं आता मूर्तीला उष्णता लागल्यानंतर या मूर्तीमधले मेन वितळते आणि बाहेर पडते आणि हे मेन बाहेर पडण्यासाठी मातीमध्ये होल पाडलेले असतात मेन बाहेर पडल्यामुळे चित्रात दाखवल्याप्रमाणे एक साचा तयार होतो या साच्यामध्ये वितळलेला धातू ओतला जातो काही वेळात या साच्यामध्ये घातलेला धातू थंड होतो त्यानंतर मातीच्या आवरणाला मूर्तीपासून बाजूला केलं जातं या प्रकारे लॉस्ट वॅक्स टेक्निकचा वापर करून मूर्तीची निर्मिती केली जाते याच पद्धतीचा वापर करून या डान्सिंग गर्लची मूर्ती बनवण्यात आली होती या पद्धतीचा आजही काही ठिकाणी वापर होतो आता या मूर्तीशिवाय आणखी एक मूर्ती आहे त्याचे चित्र प्रत्येक हडप्पा संस्कृती असलेल्या लेखामध्ये आपल्याला पाहायला मिळते चित्रात दाखवलेले या चित्रा मूर्तीचे नाव आहे द प्रिस्ट किंग म्हणजे पुजारी राजा हे एक दगडी शिल्प आहे या मूर्तीचा खालचा भाग तुटलेला आहे तरी ही मूर्ती मोठी दिसते आता या मूर्तीचा सतरा पॉईंट पाच सेंटीमीटर इतका भाग शिल्लक आहे स्ट्रीटाईट या मऊ दगडापासून या मूर्तीची निर्मिती करण्यात आलेली आहे या मूर्तीत जो मनुष्य दिसतो त्याच्या चेहऱ्याची रचना नीटनेटकी आहे त्याने अंगावर एका विशिष्ट प्रकारचे कापड परिधान केलेले आहे त्याच्या हातावर एक बाजूबंद देखील आहे उत्खननादरम्यान या दोन लोकप्रिय मूर्त्या आपल्याला सापडलेल्या आहेत यामधली जी नृत्य करणाऱ्या स्त्रीची मूर्ती आहे ती सध्या नॅशनल म्युझियम ऑफ इंडियामध्ये पाहायला मिळते पण यामधली जी पुजारी राजाची मूर्ती आहे ती सध्या पाकिस्तानच्या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेली आहे या मूर्तीबाबत वाद होते पण एकोणीसशे बहात्तर साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात शिमला करार करण्यात आला आणि या करारांच्या तरतुदीनुसार या मूर्तीला पाकिस्तानकडे देण्यात आलं आता मोहेन मध्ये असलेल्या अंत्यविधींच्या पद्धतीनं समजावून घेऊया मोहेो मध्ये तीन प्रकारच्या अंत्यविधी होत्या मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला पूर्णपणे जमिनीत पुरलं जात होत ही होती पहिली पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये मृत्यूनंतर मानवाला जनावरांसाठी ठेवलं जात होतं जनावरांनी खाल्ल्यानंतर राहिलेली हाडे आणि अवशेष मग पुरले जायचे याला फ्रॅक्शनल बरेल म्हणतात आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये मृत्यूनंतर शवाला जाळण्यात येत होतं आणि त्याच्या राखेला म्हणजे अस्थिंना पुरण्यात येत होतं आत्तापर्यंत आपण मोहन जोदारो या शहराबद्दल माहिती घेतली पुढील भागात इतर काही शहरांबद्दल माहिती घेऊया आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशाच घटनांना समजून घेण्यासाठी बुक्स्तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्तावा